विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवन जगत असताना विविध इष्टिकाची ते आकाराच्या वस्तू बघत असतो व त्याचा वापरही आपण करत असतो। त्यामध्ये पेन्सिल बॉक्स, खोडरबर, पेन्सिल बॉक्स आहे, त्यानंतर खोडरबर आहे, तुमची काळी पेटी, साबण, पुस्तक, ह्यासारख्या अनेक गोष्टींचा वापर आपण करत असतो आणि ह्या सर्व वस्तू तुम्ही बघितलेल्या आहे आणि त्याचबरोबर सर्वांना माहितच आहे की इष्टिका चितीला किती पृष्ठे असतात, 6 पृष्ठे असतात आणि प्रत्येक पृष्ठ हे आयताकार असतं। कसं असतं? आयताकार। सो प्रत्येक पृष्ठा समोरील प्रत्येक पृष्ठ आयताकार असतं आणि समोरासमोरील पृष्ठ हे कसे असतात, एक रूप असतात। तसेच आता बघा, उदाहरणार्थ हे काय आहे, एक इष्टिका चिती आकाराचा एक काळी पेटी आहे। जितक्या काही वस्तू ज्यांना 6 पृष्ठे असतात ते काय असतात, इष्टिका चिती असते। तसेच त्यांना आपण बघा, आता हे इष्टिका चिती याला किती पृष्ठे असतात, 6 पृष्ठे असतात, एक, त्यानंतर हा तुमचा 2, मागचा 3, हा एक 4, 5 आणि 6, किती पृष्ठे आहे याला, 6 पृष्ठे आहे। म्हणजे हे काय झालं, इष्टिका चिती आहे ही आणि त्याला 6 पृष्ठे असतात, आपण त्याला काय म्हणतो, इष्टिका चिती। आणि त्या समोरासमोरील पृष्ठे कसे असतात, एक रूप असतात। म्हणजे कसं, बघा आता हा पृष्ठ ह्या पृष्ठाला कसा आहे, एक रूप आहे। त्यानंतर हा पृष्ठ ह्या खालच्या पृष्ठाला म्हणजे याच्या ह्या साईडला एक रूप आहे, नंतर हा पृष्ठ समोरचा हा याच्या मागच्या साईडला काय आहे, एक रूप आहे। तर आज आपण घनाकृतीचे घनफळ हा घटक अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा घनाचे घनफळ व पृष्ठफळ यामधील घनाचे घनफळ हा घटक अभ्यासणार आहोत। घनाचे घनाचे पृष्ठफळ व घनफळ या घटकामधील घनाचे घनफळ हा उपघटक अभ्यासणार आहोत। घनाचे घनफळ बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, इष्टिका चिती, त्यानंतर घन आणि रुक्त चिती हे त्रिमितीय आकार म्हणजे घनकृती होय। घनकृती म्हणजे काय, रुक्त चिती झालं तुमचं, इष्टिका चिती झालं, त्यानंतर रुक्त चिती झाले, हे जे त्रिमितीय आकार म्हणजे काय आहे, घनाकृती आहे। जसं की तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे काय आहे, खोडरबर, त्यानंतर मी तुम्हाला दाखवला हा काळ्या पेटीचा बॉक्स आहे, त्यानंतर हा एक आपला असा बॉक्स आहे। यांचं काय असतं, यांचे हे जे रुक्त चिती झाले हे इष्टिका चिती आकाराचं झालं, हे सर्व काय आहे, हे त्रिमितीय आकार म्हणजे काय असतो, आपला घनकृती असतो। आणि त्या घनकृतीने काय केलेलं असतं, अवकाशातील जागा व्यापलेली असते, जागा व्यापतात घनाकृतीच्या अवकाशातील व्यापलेली जागा, घनाकृतीने जी अवकाशातील जी व्यापलेली जागा असती त्या जागेचं माप म्हणजे काय असतं, त्या घनाकृतीचे घनफळ असतं। घनफळ म्हणजे काय, तर घनाचे घनफळ घनाचे घनफळ घनाकृतीने अवकाशातील व्यापलेले जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे काय असतं, घनफळ होय। म्हणजे याने काय केलंय, याचे घनाकृतीने त्याच्या अवकाशातील जागा व्यापली आणि त्या जागेचा माप म्हणजे काय असतं, त्या घनाची घनफळ असतं, म्हणजे त्या घनाकृतीचे काय झाले, ते घनफळ झाले। आता बघा, ही एक आकृती आहे,
तर शेजारील आकृतीत एक घ सेमी असलेले आठ घन म्हणजे एक घ सेमी असलेले आठ घन एकमेकांना चिटकून ठेवलेले आहे। आठ घन एक दोन तीन त्यानंतर याच्या मागचा चार पाच याच्या मागचा सहा याच्या मागचा सात आणि याच्या मागचा आठ जसं मी तुम्हाला दाखवलं तर काय केलंय शेजारील आकृती एक घ सेमी असलेले आठ घन एक घ सेमी असलेले आठ घन एकमेकांना चिटकून ठेवलेले आहे। काय केलंय हे एकमेकांना चिटकून ठेवलेले आहे त्यामुळे मिळणारी ही मिळणारी घनाकृती ही बाजू दोन सेंटीमीटर असलेला घन आहे त्यामुळे मिळणारी प्रत्येक बाजू ही किती आहे दोन घ सेमी मीटर असलेली बाजू आहे दोन घ सेमी। प्रत्येक बाजूचं माप किती असणार आहे दोन घन सेंटीमीटर म्हणजे शेजारील आकृती एक घ सेमी असलेले आठ घन एकमेकांना चिटकून ठेवलेले आहे त्यामुळे मिळणारी घनाकृती ही बाजू दोन सेंटीमीटरचे असलेले घन आहे म्हणून त्या घनाचे घनफळ किती येणार आहे प्रत्येक बाजू किती दोन दोन सेंटीमीटरची ही दोन सेंटीमीटर त्यानंतर ही दोन सेंटीमीटर आणि ही आता ह्याच्या पुढचं बघा ही एक दोन सेंटीमीटरची झाली ही एक दोन सेंटीमीटरची झाली एक दोन आणि तीन ही म्हणजे आपण कशा पद्धतीने घनफळ लिहिणार बाजूचा घन म्हणजे यलचा घन तर घनफळ बरोबर घनाचे सूत्र पहिल्यांदा काय येणार घनाचे घनफळाचे सूत्र घनाचे घनफळाचे सूत्र काय आहे घनाच्या घनफळाचे सूत्र यल गुणोले यल म्हणजे यलचा घन हे काय आहे यलचा घन कारण इथे तुम्हाला किती बाजू दिसताय एक दोन आणि तीन आणि प्रत्येक बाजू ही दोन घन सेमी मापाची आहे म्हणजे याची पण बाजू दोन घ सेमी नंतर ही पण दोन घन सेंटीमीटर बाजू आहे याची आणि याची पण बाजू किती आहे दोन घन सेंटीमीटर म्हणून घनाच्या घनफळाचे सूत्र काय असतं यल गुणुले यल गुणुले यल म्हणजे यलचा घन हे काय आहे यलचा घन तर आता प्रत्येकाची बाजू ही दोन सेंटीमीटर आहे तर यलचा घन किती येईल म्हणजे यावरून घनाची बाजू इज इक्वल टू यल असत म्हणून दोन गुणले प्रत्येकाची बाजू याचं पण दोन घन सेंटीमीटर याची पण बाजू दोन घन सेंटीमीटर आणि याची पण दोन घन सेंटीमीटर दोन गुणले दोन किती येईल दोन गुणले दोन बरोबर चार आणि चार गुणले दोन बरोबर आठ म्हणून प्रत्येकाची जी इष्टिकाची ती जी माप आहे ते किती आलं दोनचा घन आणि तुम्ही याचं उत्तर काढल्यानंतर याचं उत्तर किती येणार आहे आठ म्हणून इथं काय आपण काय बोललो होतो आकृती दोन घन सेमी असलेले आठ घन एकमेकांना चिटकून ठेवलेले आहे किती झाले ते आठ घन काय केले एकमेकांना चिटकून ठेवले आहे आणि आपल्याला काय करायचं होतं घना फळाचे सूत्र वापरून त्या घनाची किती आहे ते म्हणजे आठ घ सेमी घन एकमेकांना कशा पद्धतीने चिटकून ठेवलेले आहेत ते आपण या उदाहरणाने बघितलं म्हणजे काय की घनाच्या घनफळाचे सूत्र काय झालं यल गुणले यल गुणले यल यलचा काय झाला तो घन म्हणून प्रत्येक बाजू ही दोन सेंटीमीटरची आहे तर दोन गुणले दोन गुणले दोन बरोबर दोनचा घन बरोबर आठ तर आता आपण दुसरं एक बघू मी काय बोलले होते की जी इष्टिका चिती असते त्यानंतर तुमची जी इष्टिका चिती झाली अजून घन झालं रुक्त चिती झाले
काचेच्या पेटीची लांबी एक मीटर व रुंदी 40 सेंटीमीटर आहे। 40 सेंटीमीटर आणि उंची 50 सेंटीमीटर आहे। 50 सेंटीमीटर किती लिटर पाणी मावे। उदाहरणार्थ इष्टिका चिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर आहे व रुंदी 40 सेंटीमीटर आहे आणि उंची 50 सेंटीमीटर आहे, तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावे। तर आपल्याला काय करायचे या ठिकाणी, इष्टिका चिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर आहे, तर त्या इष्टिका चितीचे आपल्याला काय करायचे, त्या पेटीमध्ये किती मीटर पाणी मावे हे आपल्याला काढायचे आहे। तर तुम्हाला माहितच आहे की पेटीचे घनफळ इक्वल कसं सॉल्व करायचं हे, पेटीचे घनफळ इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची म्हणजे L गुणुले B, लांबी म्हणजे बीर, L गुणुले लेंथ बीर आणि हाइट। L लांबी म्हणजे लेंथ, L गुणुले बीर म्हणजे रुंदी आणि उंचीला आपण काय म्हणतो हाइट, H म्हणजे उंची। तर फक्त ह्या सूत्रामध्ये त्या किमती टाकायच्या आहेत। पेटीची लांबी बरोबर 1 मीटर। पेटीची लांबी किती आहे, 1 मीटर। आणि तुम्हाला माहितच आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। त्यानंतर उंची, उंची किती दिली आहे, तर उंची आहे 50 सेंटीमीटर। किती आहे उंची, 50 सेंटीमीटर। आणि रुंदी 40 सेंटीमीटर, रुंदी बरोबर 40 सेंटीमीटर। फक्त या किमती ह्या सूत्रामध्ये टाकायच्या, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची। तर काय येईल, लांबी 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। का बरं, कारण ही बाकीची उंची आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे इथे, त्यानंतर रुंदी ही सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे, म्हणून आपण पेटीची लांबी जर 1 मीटर असेल तर त्याचा सेंटीमीटर किती येईल, 100 सेंटीमीटर। तर फक्त इथे गुणाकार करायचा, 100
गुणोले 50 0 0 इनटू 0 0 0 गुणोले 1 0 त्यानंतर 5 0 चा 0 5 0 चा 0 आणि 5 1 5 किती आले हे 0 0 0 0 म्हणजे 5000 या 5000 ला पुन्हा 40 ने गुणायचं तर किती उत्तर येईल 5000 गुणोले 40 0 गुणोले 0 0 0 चा 0 0 चा 0 0 5 चा 0 त्यानंतर 4 0 चा 0 4 0 चा 0 4 5 20 0 0 0 0 आणि 2 तर आपलं उत्तर किती आलं तर 2 लाख घ से 0 0 0 0 0 इनटू 20 4 0 चा 0 4 0 चा 4 0 चा 0 4 0 चा 0 त्यानंतर 4 0 चा 0 आणि 4 5 इकडे 20 म्हणजे आपले उत्तर आलेले आहे 2 लाख पण आपल्याला काय काढायचे किती लिटर पाणी मावे म्हणून 100 1000 घ सेमी म्हणजे किती असतो 1 लिटर असतो 1000 घ सेमी म्हणजे 1 लिटर असतो तर त्या 1000 घन सेंटीमीटरनी आलेल्या उत्तराला काय करायचं त्याला भागायचं आता आपला आलेला उत्तर काय आहे 2 लाख तर त्या आलेल्या उत्तराला 1000 लिटरच्या त्या मापाने काय करायचं भागायचं कारण आपल्याला माहितीच आहे की 1000 घ सेमी इज इक्वल टू किती असतो 1 लिटर असतो आणि आपल्याला त्या पेटीमध्ये किती लिटर पाणी मावे हे काढायचं आहे तर काय करायचं आलेल्या उत्तराला भांड्यामध्ये मावे म्हणून पेटीमध्ये 200 लिटर पाणी मावे का बरं आपण फक्त काय केलं इथे घनाचा घनफळाचं सूत्र टाकलं इष्टिकाची तिच्या घनाचा घनफळाचं सूत्र लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची त्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये असं दिलेलं तो पेटीची लांबी 1 मीटर दिली त्यानंतर उंची 50 सेंटीमीटर आणि रुंदी 40 सेंटीमीटर दिली बाकी सर्व उंची आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये दिल्यामुळे आपल्याला जी पेटीची लांबी आहे 1 मीटर तीही आपल्याला सेंटीमीटर मध्ये करून घ्यायची असते त्यामुळे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे सर्वांना माहितच आहे म्हणून आपण त्या फॉर्म्युला मध्ये ज्या किमती टाकल्या 100 गुणिले 50 गुणिले 40 त्यांचा गुणाकार केला त्याचं उत्तर किती आलं 2 लाख आणि आपल्याला माहितीच आहे की 1 घ सेमी म्हणजे किती की 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर असतं आणि आपल्याला त्याचाच काढायचं होतं म्हणून आपण त्याला 1000 लिटरनी भागून घेतलं तर आपल्याला किती उत्तर आलं 200 लिटर म्हणून त्या काचेच्या पेटीमध्ये 200 लिटर इतकं पाणी मावे 200 लिटर इतकं पाणी त्याच्यामध्ये मावे तर आपण अशा पद्धतीने काय पाहिलं की घनाचं घनफळ कशा पद्धतीने असतं तर मला काही प्रश्नांची उत्तर सांगा
करायचा आहे। तर इथे आपला हा टॉपिक इथे संपलेला आहे। थँक्यू।